नमस्कार. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभा या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या पाक्षिक सभेचं अध्यक्षस्थान भूषवण्यासाठी हे आमचं भाग्य आहे की आम्हाला सर्वांना गुरुस्थानी असलेले शिवचरित्रकार आणि ज्येष्ठ इतिहासकार श्री गजाननराव मेहेंदळे हे आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारायचं त्यांनी मान्य केलं. हे खरंच आमचं भाग्य आहे. त्यामुळे मी सरांना विनंती करतो, फॉर्मल एक पद्धत आहे औपचारिकता म्हणून, की आजच्या पाक्षिक सभेचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारावं. धन्यवाद सर. आजचा विषय आहे आदिलशाही फरमाने. भारत इतिहास संशोधक मंडळ ही भारतातली अशी संस्था आहे की ज्यांनी सर्वाधिक आदिलशाही फरमानं प्रकाशित केली, आणि आम्ही इतिहासाचे विद्यार्थी आता त्याच्यामध्ये आम्हाला जे काही समजलं आहे ते आपल्यासमोर आज मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचे आपले पहिला निबंध वाचणारे जे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांचं नाव आहे श्री महेश तेंडुलकर. आपल्यापैकी बऱ्याच जणांना तेंडुलकर सर परिचित असतील. ते खूप प्रसिद्ध इतिहास दुर्ग अभ्यासक आहेत, फारसी भाषेचे जाणकार आहेत, अनेक पुस्तकांचे ते लेखक आहेत. त्याच्यानंतर दुसरा निबंध जे वाचणार आहेत, आपलं सादरीकरण करणार आहेत, त्यांचं नाव आहे श्री मनोज दाणी. हेही आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असतील. तेही उत्तम फारसीचे जाणकार आहेत. पानिपतच्या संदर्भातलं एक पुस्तक त्यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. ते त्यांचं कौतुक म्हणजे ते अमेरिकेमध्ये असतात आणि जेव्हा जेव्हा ते भारतात येतात तेव्हा भारतातल्या इतर कुठल्याही गोष्टींमध्ये फारसं न रमता ते बराच काळ मंडळात रमतात. आणि बाकी एरवी आम्ही एकत्र ऑनलाईन पद्धतीने फारसी वाचतच असतो. त्या आमच्या समूहाचे ते लीडर आहेत. त्यानंतर आहेत श्री पराग पिंपळखरे. हे व्यवसायाने इंजिनियर आहेत. हेही फारसीचे चांगले जाणकार आहेत. आणि श्रीमंत माधवराव पेशवा ह्या पुस्तकाचे ते सहलेखक आहेत. आणि त्यानंतर आहे मी गुरुप्रसाद कानिटकर. मीही इतिहासाचा विद्यार्थी, व्यवसायाने इंजिनियर आहे. आणि श्रीमंत माधवराव पेशवा या पुस्तकाचा मीही सहलेखक आहे. आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर बी डी कुलकर्णी सर हेही आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मंडळाच्या विश्वस्त डॉक्टर अनुराधा कुलकर्णी मॅडम ह्याही उपस्थित आहेत. या सर्वांचे मी सुरुवातीलाच आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मेहेंदळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला ही पाक्षिक सभा सुरू करण्याची परवानगी द्यावी. मी सुरुवातीला इतिहास अभ्यासक श्री महेश तेंडुलकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपला विषय मांडावा. नमस्कार. आज जे फरमान मी वाचून दाखवणार आहे तुम्हाला ते दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहचं आहे. आणि हे फरमान मला डॉक्टर अनुराधा कुलकर्णीने मला दिलं. हे फरमान श्रुत अन्ना अरविंद आठवले, अजित पटवर्धन, मी आणि अजित माने असे आम्ही चौघाने मिळून ते वाचलेलं आहे. आणि आमच्या सर्वांतर्फे मी ते वाचन करतो आहे. तर त्यामुळे हे एकटं माझं श्रेय नाही, तर या चौघांचंही आहे हे मी पहिल्यांदा सांगतो. दुसरं असं की हे आदिलशाही फरमान आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा फरमानात काय आहे हे मी सांगणार आहे आणि नंतर मी ते वाचून दाखवणार आहे. आणि मग मला जी काय त्या फरमानामधलं वेगळेपण आढळलं ते वेगळेपणे आपल्याला सांगतो आहे. तर या फरमानाची जी तारीख आहे हे फरमान हिजरी 1026 14 शाबान याची इंग्रजी तारीख आहे. 7 ऑगस्ट 1617 गुरुवार अशी आहे. हे फरमान बायलिंगवल किंवा द्वैभाषिक आहे. त्यातली मुख्य भाषा आहे ती फारसी आहे. आणि खाली त्याच मजकुराचं खाली मोडीमध्ये म्हणजे मराठीमध्ये त्यांनी भाषांतर म्हणा असं खरं तर ते लिप्यंतर आहे. एक दोन चार ठिकाणी जर सोडलं तर ते खरं तर लिप्यंतरच आहे मोडीमध्ये केलेलं. आणि जास्त काही बोलायच्या आधी मी हे फरमान वाचायला सुरुवात करतो. तर या फरमानाबद्दल सांगायचं झालं तर दुसरा इब्राहिम आदिलशहाने तेरदळ परगण्याचा जो देसाई आहे जगण्णा ह्याला लिहिलेलं आहे फरमान. आणि फरमानाचा जो मुख्य विषय जो आहे तो मक्केला जाणारे जे कोण यात्रेकरू आहेत त्यांना तिथे जे विधी पार पाडण्यासाठी जो फंड लागतो त्याबद्दल एक मौलाना ग्यासुद्दीन मोहम्मद दबीर, हा दबीर कुठला आहे तर मक्केला जाणाऱ्या ही जी कोण यात्रेकरू आहेत ते तिथे जे काही विधी पार पाडतात त्यांना जो काही फंड लागतो
त्या फंड असलेल्या एका खात्याचा तो दबीर आहे. आता दबीर हा शब्द फारसी आहे, त्याचा फारसीत अर्थ होतो कारकून, पण भारतामध्ये त्याचा अर्थ राजदूत किंवा राजाचा वकील असा त्याचा अर्थ होतो. तर या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही आत्ता सांगितलं जसं की मक्केला जाणाऱ्या यात्रेकरूंचं तिथे गेल्यानंतर जे विधी पार पाडतात त्यासाठी जो काही एक फंड लागतो त्याचा तो दबीर आहे. तर त्याचा आणि या तेरदळच्या देसायाचा करार झालेला होता की त्यांनी काहीतरी 320 होन त्याला द्यावेत आणि त्यापैकी त्यांनी काहीतरी 20 होन त्याला दिले आणि 300 शिल्लक होते आणि इतर काही त्याची थकबाकी होती ती शिल्लक होती आणि ती तो देत नव्हता. जे काही त्यांनी वरात दिली होती ज्याला आपण आता सध्याच्या भाषेत धनादेश म्हणतो तो त्याच्या तारखेबद्दल जरा थोडंसं जमलिंग झालेलं होतं. आणि नंतर बादशाने म्हणजे दुसरा इब्राहिम आदिलशहाने त्याला फरमानाद्वारे जवळपास फटकारलेलं आहे की जी काय 320 होण्याची रक्कम आहे ती रक्कम आणि जी काय तुझी थकबाकी आहे ती कुठलेही कारण न सांगता त्या मोमिनच्या किंवा आपल्या मौलानाकडे जमा करावी अशा पद्धतीचं हे एकंदरीत फरमान आहे. तर या फरमानाचं वाचन मी करतो. फरमाने हुमायून शर्फ सुदूरी ऑफ बजानब जगन्ना देसाई परगणे तीर्दल आंखी. दरीन वक्त मौलाना ग्यासुद्दीन मोहम्मद दबीर ब मुकफ अर्ज रसीद के ब मुजीब फरमान साबिक बरात से सद व बीस्त होन बर वजूह करार उ खुद रवान बा बदस्त व बवसूल न रसानी दे व मी गुयत के ब दिगरी रवान शुदे व अजिन जुमले दुईस्त होन बे ऊ अदा नमुदे अस्त से सद होन बाकी अस्त. या 320 त्यांनी 20 होन दिलेले आहेत आणि 300 होन बाकी असं तो म्हणतो आहे. अँड बाकी जजुई अस्त चुन ऊ रवान शुद्गी बरात खुद न शुदे व बाद रवान शुद्गी बराते ऊ शुदे चुनांचे तारीख फरमान बराते खुद बिस्तुम जमा दिलावल अस्त व तारीख फरमान बरात हफ्तम जमा दिला खरअस्त इल्तमास आंके अम्र के ऊ र अज बराते खुद ब वसूल रसानंद. म्हणजे माझ्या नावाने म्हणजे मौलानाच्या नावाने ती वरात काढायला त्याला सांगा बिनाबरान म्हणून. अमरे अशरफ शुद्के जुमले से सद होन मजकूर के बाकी अस्त व ऐन बाकी वजूह करार उ मुबलक से सद व बीस्त होन बे मौलाना मुमाइले है आयदे करदानंद म्हणजे त्याला परत द्यावेत व उजर न नुमायन व बादा से सद व बीस्त होन बाय तमाम व अकमाल बे मौलाना मुमाइले है दाखल शवत ऑन छे बाकी नुमायन बे ऊ आयदे करदानंद दरीन बाप ताकित कुली दानिस्ते फरियाद आमदन न दहन वजे बरात मुमाइले है. इतला शेवटचा जो मजकूर आहे तो शिक्क्यावर लिहिल्यामुळे ते कळत नाही. बेकसूर व नुकसान आयदे करदानंद दरीन बाप ताकीद दानिस्ते तेरीर फी चार दे शहर शाबान सना 1020 तो शीश. खाली दोन शिक्केत दुसिक्के आपण उजवीकडे पाहता ते दोन शिक्केत त्यातला जो डावीकडचा शिक्का आहे पहिला म्हणजे उजवीकडून पहिला शिक्का जो आहे तो आमिरे जुमला आहे. आमिरे जुमलाचा अर्थ फडणीस. तर या हाशियामध्ये म्हणजे समासामध्ये दोन शेर आहेत ते परवानगी हुजूर अशरफ अगदसे हुमायूने आला आणि नंतर बाय इलाम म्हणजे हे फरमान कोणाच्या माहितीने लिहिलं गेलं तर खान सादत नकाबत निशान रफीउल कद्र वाल मकान इखलास खान आमिरे जुमला. आता हा आमिरे जुमला जो आहे या इखलास खानाचा हा उजवीकडनं पहिला जो शिक्का आहे तो आमिरे जुमलाचा आहे. हे शिक्के तुम्हाला ऐतिहासिक फारसी साहित्य खंड 3 त्यात श्रीयुत ग्रह खरे यांनी गदकच्या देसायांची काही फरमानं प्रकाशित केलेली आहेत त्याच्यात हा शिक्का आहे.
त्यानंतर अनेक फरमानांमध्ये आदिलशाही फरमाना नावाचं एक पुस्तक आहे की ज्याचे लेखक श्रीयुत गजाननराव मेहंदळे देखील आहेत. तर त्यांनी देखील पहिलंच फरमान जे केलेलं आहे त्याच्यात देखील इखलासखानाचा शिक्का आहे. तर हा इखलासखान हा व्यवहार खाते व्यवहाराशी संबंधित आहे आणि त्यामुळे ह्या काही महत्त्वाच्या फरमानांवर त्याचा इलाम पण आहे, म्हणजे त्याच्या माहितीने फरमान गेलेलं आहे आणि तिथे त्याचा शिक्का पण आहे. इथे असलेला दुसरा शिक्का हा काही लक्षात येत नाही. आता मला या फरमानामध्ये वेगळं का वाटलं किंबहुना मला याबद्दल पाक्षिक सभेत हे फरमान वाचून दाखवावं असं का वाटलं त्याबद्दल सांगतो. पहिली गोष्ट, हे द्वैभाषिक फरमान आहे. दुसरं, हे तेरदळ, तेरदळ म्हणजे कुठे आलं, सध्याचा कर्नाटक राज्य. कर्नाटक राज्यातल्या त्या बागलकोट जिल्ह्यातल्या जमखंडी तालुक्यात हे तेरदळ नावाचं गाव आहे. बागलकोटच्या वायव्येला सुमारे 95 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि एकेकाळी आदिलशाहीत असलेला परगणा तिथे मराठी भाषा चालत होती. हे या फरमानाचं एक वेगळेपण मला जाणवलं. एक कर्नाटकी मुलखामध्ये सध्याच्या मराठी भाषा चालत होती. अगदी तो जगण्णा जरी असला तरी त्याला मराठी समजत होतं. जर ते नसतं तर हे कानडी असतं, म्हणजे फारसी आणि कानडी असं ते द्वैभाषिक फरमान असतं. परंतु ते तसं नसताना ते पहिलं फारसी ही मुख्य भाषा आहे आणि मराठी ही त्याची दुय्यम दर्जाची भाषा अशी घेतलेली आहे. त्यानंतर एक समज असा आहे की इब्राहिम आदिलशाहच्या प्रत्येक फरमानावर अज पूजा सिरी सरस्वती असं असतं, असं काही नाही आहे, असा काही नियम नाही आहे. जसं शिवछत्रपतींपासून जो राजशक सुरू झाला त्यानंतर छत्रपतींच्या प्रत्येक पत्रावर राजशक असतोच असं नाही आहे. तसंच या इब्राहिम आदिलशाहचं आहे, इब्राहिम आदिलशाहच्या प्रत्येक फरमानावर हे वाक्य असतंच असं नाही आहे. आणखीन एक गोष्ट की या फरमानामध्ये शूर सण दिलेला नाही आहे. साधारण पहिल्या 2-3 ओळीमध्ये तो पहिला शूर सण येतो आणि शेवटी जी आहे की फरमान लिहिल्याची तारीख जी आहे ती हिजरी सणामधली आहे. तर याच्यात शूर सण नाही आहे, हे आणखीन एक वैशिष्ट्य. अनेक आदिलशाही फरमानं अशी आहेत की ज्याच्यात हा शूर सण नाही आहे. तर ही जी वैशिष्ट्य मला या फरमानात जाणवली ती मी सांगितली. आणखीन एक सांगावं असं वाटतं की नाद अलियाबद्दल आता हे पुढे बोलणारच आहेत, पण इब्राहिम आदिलशाहची त्याचा शिक्का असलेली अशी फरमानं काही आजपर्यंत मिळालेली नाही आहेत. एक मेंदळे सरांनी एक प्रकाशित केलं आहे आणि एक ग खऱ्यांनी प्रकाशित की त्याच्यात त्याचा तुघरा आहे. परंतु बाकी असं त्याचं शिक्क्याचं फरमान म्हणाल तर अजूनही मिळालेलं नाही. ग खऱ्यांनी साधारण हिजरी 1633 या दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहची फरमानं पाहिली, त्यात देखील त्यांना कुठे तो शिक्का आढळलेला नाही. म्हणजे पूर्णपणे या दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहच्या काळामध्ये नाद अलिया हाच शिक्का आहे आणि तोच या फरमानावर आहे. याच्या जर वर बघितलं तर दोन श्रीकार ज्याला मोडीमध्ये म्हणतात आणि फारसीमध्ये ज्याला सरखत किंवा सरनामा म्हणतात तो आहे हु अल खलील आणि दुसरा आहे तो अलमोल केलेला. यांची ऑर्डर बदलत नाही कधी. नंतर मोहम्मद आदिलशाहपासून जो पुढे पाहिला तर बिस्मिल्लाहुर रहमान रहीम हा एक येतो परंतु याच्यात तो नाही. तर त्यामुळे हे फरमान अस्सल आहे, यात काही शंका नाही आहे. आणि विशेष म्हणजे हे कर्नाटक प्रांतात इशू केलेलं हे मराठी दुसरी भाषा असलेलं द्वैभाषिक फरमान आहे. हे या फरमानाचं महत्त्व आहे. तर मी माझं बोलणं इथेच थांबवतो. तेंडुलकर सर धन्यवाद. मी यानंतर इतिहासाचा अभ्यासक आमचा मित्र मनोज दाणी याला विनंती करतो की त्यांनी त्याच्याकडे असलेल्या फरमानाचं वाचन करावं. मनोज. तर गुरुप्रसाद तेंडुलकर सर धन्यवाद. दुसरं फरमान मी वाचणार आहे आणि खरं तर आजच्या सभेला इखलासखानाची सभा असंही म्हणता आलं असतं, कारण 4 फरमानं ही इखलासखानाच्या शिक्क्याने आहेत आणि 4th फरमान शिक्काच नाही आहे, त्यामुळे असंही आपल्याला कदाचित त्याला म्हणता आलं असतं. तर असो, आमचे मित्र गुरुप्रसाद शेवटी इखलासखानाबद्दल बोलणारच आहेत. तर सर्वप्रथम मी हे फरमान वाचतो आणि मग आपण त्याचे डिटेल्स पाहूयात. तर सगळ्यात वरती आहे तो आहे शिक्का आहे नाद अली, म्हणजे नाद अलीचा शिक्का जे तेंडुलकरांनी आपल्याला आत्ताच सांगितला तो. आणि या फरमानाचं महत्त्व असं की हे इब्राहिम आदिलशाहचं नाही आहे, हे मोहम्मद आदिलशाहचं आहे आणि मोहम्मद आदिलशाह हा इब्राहिमच्या नंतरच गादीवर आलेला आहे.
तर आता हा जो शिक्का आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, पण सर्वप्रथम आपण फरमानाचं वाचन करूया. तर फरमान हुमायूं शरफसदूर याफ्त बजानिब सियादत मुआब सैयद मोहम्मद शरीफ थानादार व कारकुनान किलाए फतहाबाद धारूर. आता तिथे फचा पुढचा जो भाग आहे तो तिथे कापला गेलेला आहे आणि त्याची कथा मी तुम्हाला या फरमानाच्या वाचनानंतर सांगतो, म्हणजे त्याला एक कारण आहे आणि ते महत्त्वाचं आहे, तर आपण तेही जरूर पाहूया. तर ओळ क्रमांक 2 अशी आहे की अस युहुरसना सित सलातीन अलफ आणके. आणि आता इथे परत एक ऑडिटीत किंवा काय म्हणतात त्याला अशी एक विसंगती निर्माण झाली की तो शिहुरसन पुन्हा एकदा दिलेला आहे. तर पुन्हा तिथे येतं की अशिहुरसना सित व सलातीन अलफ अजराह मराहम बादशहाना व फर्त अवातिफ खुसर व नाह तव नाह जे आहे ते कापलं गेलेलं आहे, पण तो शब्द असा असावा असा आम्ही अंदाज बांधलेला आहे. ओळ नंबर 3 आहे सिद्धनाक देवता किंवा सिद्धनाक असंही त्याला म्हणता येईल. सिद्धनाक देवता रा नायकी देवस्थान किला मजकूर मरहमत परमुदा फिरस्तादा शुदा अस्त. आता इथे वाक्य संपलं. पुढचं वाक्य मी बायत के ओळ नंबर 4 नायकी देवस्थान बऊ रसीद बऊ ब सिपारन व मुशाहिरा व तनखा बर निस्बत माझी अज इस्तकबाल व होशकी शवन. आणि पुढचे शब्द बहुधा अगर दानिस्ते असावेत, पण फाटल्यामुळे ते सांगता येत नाही आहेत. शेवटची ओळ जमानस्त ऊ महल बेगिरंद ता दानंद बर हुक्म फरमान अशरफ अकद्दस रवंद तहरीरन फी अल खमस शहरजी अलकाद सना 10:45. तर आता मराठीत सांगायचं झालं तर हे फरमान जे दिलेलं आहे हे एका देवस्थानाच्या बाबतीत आहे आणि एका देवस्थानाच्या बाबतीत हे फरमान आहे, त्यामुळे तुम्हाला तो देवस्थान हा शब्द तिथे फारसीमध्येही देवस्थान असाच लिहिलेला तिथे सापडतो. आणि हे एका सिद्ध नायक नावाच्या माणसाला त्या देवस्थानाची नायकी दिलेली आहे. तर हे देवस्थान कुठे असावं, तर अंदाज असा आहे की ते फतहाबाद धारूर या किल्ल्याच्या आसपास कुठेतरी ते असावं, पण किल्ल्याचं नावच कापलं गेल्यामुळे आपल्याला ते फक्त फ एवढंच दिसतं आहे. तर हा फक्त अंदाज आहे आणि तसं आपल्याला जर अजून काही मिळालं तर कदाचित आपण ते निश्चित सांगू शकू. तर महत्त्वाची गोष्ट अशी की इब्राहिम आदिलशहाने जर हे दिलं असतं तर त्यात काही विशेष नव्हतं, पण हे मोहम्मद आदिलशहाच्या कारकिर्दीतलं असूनही हे कुठल्या देवस्थानाला इनाम दिल्याचं एक उदाहरण आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की यात काही किरकोळ चुकाही झालेल्या आहेत, म्हणजे शुहरसन दोन दोनदा आलेला आहे असं सहसा होत नाही. आणि दुसरी तिथे चूक अशी चूक किंवा गफलत अशी म्हणता येईल की तिसऱ्या वेळीत साधारण तिथे किले मजकूर मरहत मरहमत फरमुदा फिरस्तादा शुदा असं आलेलं आहे, तर तिथे 10 शुदा असं ते साधारण नेहमी असतं. तर ते थोडंसं ऑड असलं तरी ती चूक तिथे झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. नंतर चौथ्या ओळीत तनखा आहे आणि मुशाहिरा आहे. आता या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे, म्हणजेच पगार किंवा सॅलरी किंवा असं आहे. तर हेही आपल्याला तिथे म्हणता येईल. पण एकंदरीत या फरमानावरती 2 शिक्के आहेत आणि हे फरमान कापलं गेलेलं आहे हे लक्षात घेता हे फरमान बनावट नाही आहे आणि हे असल आहे असंच मला वाटतं. आणि या फरमानाची तारीख आहे 19 ऑगस्ट 1635. म्हणजे आपण जर खमस हा 5 या अर्थाने जर घेतला तर ती तारीख तशी येते, पण जर आपण खमस हा तारीख नाही असा घेतला तर ते कदाचित ऑगस्ट 1635 सुमाराचं फरमान आहे असं आपल्याला निश्चित सांगता येईल तिथे. तर हे असलं तरी ह्याच्यात आता खाली जे तुम्हाला 2 ओळी लिहिलेल्या दिसतात तो तिथला शेरा मारलेला आहे आणि आता तो शेरा मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर तिथे शेरा आहे परवानगी हुजूर अशरफ अकद्दस हुमायून अ आला ब अलाम कमतरीन फिदवियान रेहान. म्हणजे हा शिक्का आहे तो शिक्का मलिक रेहान नाही, तिथे चूक झाली आहे, ते रेहान इखलास खान याचा आहे आणि हाच तो इखलास खान आहे ज्याचा उल्लेख तेंडुलकरांनी आधीच्या फरमानात केलेला आहे. तर त्याचा जो गोल शिक्का आहे त्याचं वाचन गहखऱ्यांनी ऐतिहासिक फारसी साधने 3 दिलेलं आहे आणि ते असं आहे की मोहम्मद खुसरो ज दादार सुलताने दुनिया उदीन नक्षे महर इझो चुनीन.
आणि त्याचं नाव खाली आहे की रेहान इखलास खान, असा तो शिक्का आहे. तर नेहमी असं असतं की मोहम्मद आदिलशहाचं जरी फरमान असलं तरी आदिलशहा आणि तो सिद्नाक हे एकमेकांना डायरेक्ट बोलत नाहीत, त्यांच्यामध्ये कोणीतरी मध्यस्थ असतो आणि तो मध्यस्थ म्हणजे इथे इखलास खान असं ते आहे. तर आता आपण याच्यात नाद अलीचा शिक्का जो आहे तो मोहम्मद आदिलशहाच्या कारकिर्दीतही थोडे वर्ष वापरत होता आणि त्याच्यानंतर मोहम्मद आदिलशहाचा छोटा शिक्का वापरत होता आणि त्याच्यानंतर मोहम्मद आदिलशहाचा मोठा शिक्का वापरत होता. तर आपण 1635 ही तारीख पाहिली तर त्याची तो नाद अलीचा शिक्का जो आहे तो सुसंगत आहे, त्यामुळे ते फरनावन अस्सल असल्याची अजून एक खूण तिथे आपल्याला तिथे जाणवते. आता आपण पाहूयात की या फरमानाचं विशेष आणि ते कापलं का गेलेलं आहे. तर तुम्हाला ही पोथी पाहून वाटेल की ही पोथी इथं काय करते. तर तुम्ही ते फरमान उलटं केलं तर त्याच्यामागे ती पोथी लिहिलेली आहे आणि त्याची कथा अशी आहे की आपण ज्या हॉलमध्ये बसलो आहे आणि समोर ज्यांचं चित्र आपण लावलेलं आहे ते दत्तो वामन पोद्दार यांच्याकडे ही पोथी मंगळाच्या अगदी सुरुवातीच्या वर्षांमध्ये ती आलेली आहे आणि ती होती दाते म्हणून एक होते त्यांच्याकडे जुन्या पोथ्यांचा एक संग्रह होता आणि दाते ती पोद्दारांना दाखवण्यासाठी म्हणून घेऊन आले होते. तर त्याच्या मागे काही फारसी लिहिलेलं आहे असं खऱ्यांना आढळलं आणि त्यांनी मग ते कागद एकमेकांना चिकटवलेले ते सोडवले आणि त्याच्यामागे त्यांना दिसलं की फरमानांचा कागद हा त्या काळात उत्तम होता आणि कागद तसा दुर्मिळ असल्यामुळे त्या ज्या माणसाने ती पोथी लिहिलेली आहे त्यांनी त्या कागदांना उलट्या बाजूला ही पोथी लिहिलेली आहे आणि ती निर्णय सिंधूची पोथी ती आहे आणि त्याच्यामागे त्यांनी फरमानचा कागद वापरून त्याच्या उलट्या बाजूला निर्णय सिंधू लिहिलेला आहे. तर निर्णय सिंधू हाही 1616 साली लिहिलेला आहे आणि ही पोथी जी लिहिली आहे ती 1653 साली लिहिलेली आहे. म्हणजे ती पोथी ते फरमान ते निर्णय सिंधू हे सगळंच पुरातन आहे आणि आपल्याला आज तरी आदिलशाही कागदांचा एकत्र मिळालेला सगळ्यात मोठा गठ्ठा हा त्या पोथीत आहे. कारण उघड आहे की कारण तेथे त्या पोथ्यांची पानांची संख्याच 380 आहे, त्याच्यामुळे जरी तुम्ही ती दोन कागद चिकटून बघितले तरी तुम्हाला कमीत कमी 190 फरमानांचे किंवा 380 फरमानांचे तुकडे तिथे मिळालेले आहेत आणि ही सगळी फरमानं एक महत्त्वाच्या कालखंडातली आहेत. म्हणजे 1630, 1635, 1640 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लहानपणीचा काळ आणि शहाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा काळ हा फार महत्त्वाचा काळ आहे, कारण त्या काळातले कागद फारसे अस्सल मिळत नाहीत, त्यामुळे या पोथीचं एक आगळं महत्त्व आहे आणि दत्तोवामन पोद्दारांनी याच्याविषयी आपल्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात एक लेखही स्वतंत्र लिहिलेला आहे, तो तुम्हाला 3 वर्ष 8 अंक 1 आणि 2 याच्यात तो पाहायला मिळेल. तर दुर्दैवाचा भाग असा की पोथ्याचा जो आकार आहे तुम्ही पाहताय नेहमी तर तो असा आयताकृती आकार आहे, त्यामुळे ते कागद कापून घेतानाच त्यांनी तो आयताकृती कापलेला आहे आणि त्यामुळे काय झालं आहे की मागच्या बाजूचे जे शिक्के असतील किंवा जे सरखत असेल किंवा फरमानीचा शेवटचा जो भाग आहे तो तिथे कापला गेलेला आहे, त्यामुळे आपल्याला आता ते अंदाजानेच जोडावं लागतं. आता तुम्ही पुन्हा हे पाहिलं तर तुम्हाला ती पोथी पाहिल्यानंतर असं दिसेल की ते बरोबर ते चौरस आहे आणि ते दुसऱ्या ओळीच्या खाली जी घडी आहे तिथे ती पोथी दुमडलेली आहे आणि ती हे दोन्ही एकमेकांना असे चिकटवलेले ते होते. आता तुम्हाला तिथे ते उघड दिसेल आणि हे कापलेलं जे आहे त्याचा खुलासा झाल्यामुळे मला असं वाटत नाही की कदाचित हे बनावं कसावं, कारण हे जे कापलेलं आहे त्याला कारण आहे आणि असे आपल्याला अनेक फरमानं मिळालेली आहेत आणि याच्यावरती दोन्ही शिक्के आहेत हे महत्त्वाचं बाब मला तिथे दिसतं. त्यामुळे एकंदरीत किरकोळ चुका जरी असल्या तरी त्या थोड्याफार आपण दुर्लक्ष केलं तर मला हे फरमान ओरिजिनल किंवा असल आहे असंच वाटतं. तर काही प्रश्न वगैरे आहेत का तर आपण ते घेऊयात. शैनन बोला. तर पोथीच्या लेखकाबद्दल आपल्याला फारसं काही माहीत नाही आहे, पण त्याने लिहिलं आहे की स्वस्ती श्री नृप शालिवाहन शके 1715 विजय नाम संवत्सरे आरंभ दिन आणि त्याने साधारण 37 बेसिकली त्याने 52 दिवसात 11,000 श्लोक उतरवून काढलेले आहेत. तर त्याने थोडक्या काळात भरपूर मजकूर केलेला आहे आणि आपल्याला त्याच्याविषयी फारसं काहीही माहीत नाही. हो आणि त्याच्या
हो हो आणि त्याचं असं आहे की आता हे 3 सॅम्पल आहेत बरोबर. तर आपल्याकडे आहेत आता इथे आहेत साधारण 380 कागद. तर आता ते 380 कागदांचे आपण वर्ष काढली आणि त्याचे साधारण विषय काढले, ते टॅग्स काढले आणि त्याचं ते क्लाउड बनवला आणि ते कुठे कॉन्सन्ट्रेट होतात असं जर आपण काही ॲनालिसिस केलं तर आपल्याला ते कळेल की साधारण हा माणूस कुठे असावा किंवा काय असावा. कारण 3 हे फारच छोटी सॅम्पल्स आहेत असं मला वाटतं. तर यात प्रॉब्लेम असा आहे की फारसीचे अभ्यासक थोडे आहेत आणि ही पोथी नुकतीच आम्हाला काही 7-8 वर्षापूर्वीपासून ती माहीत आहे असा माझा अंदाज आहे. तर आता ही सगळी फारसी फरमानं एकदा वाचून त्यातले महत्त्वाचे मुद्दे क्रॅक करून आपण त्याचं ॲनालिसिस करू तेव्हा कदाचित मला ते निश्चयाने तुम्हाला सांगता येईल की काय. हो ती चोगवलेली आहेत. हो हो आणि प्रॉब्लेम असा झालेला आहे की एकाच फरमानाचे 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 तुकडे आहेत. त्यामुळे ते असं एक झिगझॉग पझल झालेलं आहे की कुठला तुकडा कुठे लावायचा. त्यामुळे पहिली अडचण ती आहे. दुसरी अडचण ते लावल्यानंतर हे आता तुकक तुकक वाचून अंदाजाने ते लावून त्याचा सब्जेक्ट ठरवून त्याचं टॅगिंग करून मग ते पुढे असं कित्येक वर्षाचं काम इथे आहे. आता जितका मजकूर इथे आहे त्याच्यानुसार ती नुकतीच नियुक्ती आहे. त्याला काही इनाम पैशाचा काही तनखा फक्त त्याने म्हणलेला आहे त्यामुळे ती नुसती नियुक्ती आहे असं मला वाटतं. आता हे त्या नियुक्तीचं पत्र असं मीच त्याला म्हणेन. त्याला खुर्दखत म्हणणं मला नाही बरोबर वाटत. हो नक्कीच नक्कीच. हो जर आम्हाला काही पंजा विंजा मारून असेल तर द्याल तुम्ही. कारण तुमच्या पंजामुळे ते अगदी अधिकृत होऊन जाईल. हो हो. तर अजून कोणाचे काही प्रश्न आहेत जरूर विचारा. काही काही हरकत नाही. ओके तर आपण आता पुढच्या भागाकडे. हो बोला. नाही ते शुहूर सन आणि हिजरी सन याच्यात तो फरक येतो. तर शुहूर सन जो आहे तो इथे अक्षरात दिलेला असतो नेहमी आणि त्यात साधारण तुम्ही 600 मिळवलेत तर ते तुम्हाला. तर हिजरी सन जो आहे इथे त्यात इथे टायपिंग मिस्टेक करताना ती झालेली आहे ती आम्ही दुरुस्त करू. हो चला तर पुढचा भाग करू. नमस्कार. आधी याही फरमानाच्या मागे आणि हा जो इखलास खान आहे याची खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पण त्याच्या आधी आपण हे फरमान काय आहे हे आपण पाहूया. हे फरमान आपण आधी वाचूया. सिकाय नाद आली फरमाने हुमायून शर्फे सुदूर याफ्त बजानिब सियादत व नकाबतपना जुद्दल सादरात लाजिम अल करीम सैयद इब्राहिम महलेदार. आता ते मनोजने आता ह्यातला बराचसा भाग क्लिअर केलेला आहे की ती पोथी कापली गेलेली असल्यामुळे महलच्या पुढे दार असावं असा आमचा अंदाज आहे. म्हणून ते पुढे लिहून त्या सगळ्याला प्रश्नचिन्ह केलेली आहेत. कारण त्याच्या सर्वात जवळ जाणारा लॉजिकली जो शब्द आहे तो धरण्याचा साधारणपणे प्रयत्न केलेला आहे. ब हवालदारी व कारकुनान किला शहादुर्ग नळदुर्ग आंके अज शुहूरसना सिद सलासीन अलफ दरीनवला हुक्म जहा मताए खुर्शीद इत. आता पुन्हा तेच आहे. पुढचा जो नाह शब्द आहे तो इतनाह असा असावा अशा अंदाजाने त्यालाही केलेला आहे. दर अबवाबे दिवानी आहे मौजा तुळजापूर किले मजकूर मुबलक हश्ताद होन के दुंबाला मोकासाई शुदा अस्त अस सनाह अंके. आता ह्याच्या पुढचं पार्ट नाही आहे. दर वजे तनखा महल खजाना आमुरे देहानिदेश उदय अस्त मी बायत के मुबलक मजकूर अस मौजा मजकूरे शरात. त्याच्या पुढचा भाग वाचता येत नाही आहे. करदानिदा ब महल मजकूर वसूलदारन
तादानन बर हुक्म फरमान अशरफ रवन तहरीरन फियत तारीख अतः ब्लैंक ठेवले ते का ठेवले त्याचं कारणही सांगतो. शहर सफर उल मुजफ्फर स नाह कारण तो सनाहच असणार आहे शब्द सना दो. पुन्हा पुन्हा याच्यामध्ये जो आहे तो दर हाशी आहे. दर हाशी आहे परवानगी हुजूर अशरफ अकद्दस हुमायून अ आला ब अलाम कमतरीन फिदव्यान रेहान. आता या फरमानाचा अर्थ काय आहे थोडक्यात सांगतो. फरमानाचा अर्थ असा आहे की हे महम्मद आदिल शहानी इखलास खानाच्या मार्फत सय्यद इब्राहिम महलदार हवालदार व कारकून किला शहादुर्ग म्हणजे नळदुर्ग म्हणजे आजचा जिल्हा उस्मानाबाद याच्याजवळ तुळजापूर जे आहे जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर तिथला मौजे तुळजापूरच्या उत्पन्नापैकी 700 होन पगार म्हणून सय्यद इब्राहिमला दिलेले आहेत. आणि याची जी तारीख आहे शुहूर 1036 म्हणजे इसवी सनात जर ते केलं तर 1636. आणि जी साईट आता मी तुम्हाला सांगितलं की जी ब्लँक ठेवलेली आहे आता गोष्ट अशी आहे की फरमान लिहिलेल्याचं साल कापलं गेलं आहे ते पूर्ण कळत नाही आहे आणि त्याच्यावरचा जो दिनांक आहे तो लिहिलेला नाही आहे आणि लिहिलेला नाही आहे म्हणजे जागा रिकामी सोडलेली आहे असं सहसा आपल्याला बघायला मिळत नाही. फार कमी वेळेला म्हणजे माझ्या पाहण्यात मी जेवढा काही सॅम्पल साईज मी अभ्यास केला आहे त्यातलं मी पाहिलेलं हे एकच आहे. कारण फरमान दिलं तर फरमान लिहिल्याची तारीख फरमान दिल्याची तारीख अशा सगळ्या क्लिअर लिहिलेल्या असतात नाहीतर कन्फ्युजन होऊ शकतं. पण ही तारीख इथे मेन्शन केलेली नाही आहे. त्यानंतर शेऱ्यामध्ये म्हणजे शेऱ्यामध्ये रेहानचा उल्लेख आहे पण त्याचा शिक्का नाही आहे. हे फरमान नक्की इशू झालं आहे काही त्याची ऑफिस कॉपी आहे हे नक्की कळायला मार्ग नाही म्हणजे किमान माझ्याकडे तरी तशी त्याची माहिती उपलब्ध नाही आहे. हे इतकं हा इतका मजकूर असणारा हे फरमान आहे. पुढे तुम्हाला दोन चित्रं दाखवतो. ही चित्रं अत्यंत इंटरेस्टिंग आहेत. हे चित्र बघा. हे चित्र बघून साधारणपणे आपण काही विचार न करता जर ह्या चित्राकडे बघितलं तर आपल्याला काय वाटतंय की जो पुढे बसलेला मनुष्य आहे तो अर्थातच कुणीतरी बादशाह सुलतान आहे. तो हत्तीवरनं चाललेला आहे आणि त्याच्या मागे कुणीतरी एक मनुष्य बसलेला आहे आणि काहीतरी मज्जा करायला गंमत करायला चाललेले आहेत आणि तो जो कोणी बादशाह आहे तो हत्ती चालवतो आहे तो माहुताचं काम करतो आहे असं आपल्याला वाटू शकतं. पण ॲक्च्युली हे गजलक्ष्मीचं चित्र आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे गजलक्ष्मीचं चित्र आहे. त्याच्यावर आरूढ झालेला जो आहे तो आदिलशहा आहे. आणि या गजलक्ष्मी जर तुम्ही थोडंसं नीट बघितलं की हे चित्र मी नंतर दाखवीन त्या हत्तीच्या सोंडेमध्ये एक तोडलेली शृंखला आहे. याचा अर्थ असा आहे की आता ह्या सर्व शृंखला तोडून आमचं राज्य मोठं होणार आहे आणि ह्या आदिलशहाला मदत करणारा माणूस कोण आहे तर तो त्या हत्तीवर त्याच्या मागे बसलेला जो रेहान आहे इखलास खान त्याचा वजीर हा त्या राज्याचा मुख्य सूत्रधार आहे. आणि रेहानचं इतिहासातलं महत्त्व असं की निजामशाहीमध्ये जसा मलिक अंबर होता. मलिक अंबर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा सगळ्यांना इतिहासाच्या अभ्यासकांना विद्यार्थ्यांना मलिक अंबर माहिती आहे. तो हबशी होता आणि तो स्वतःच्या कर्तृत्वाने मोठा झाला. जे महत्त्व निजामशाहीमध्ये मलिक अंबरचं तेच महत्त्व आदिलशाहीमध्ये या इखलास खानाचं आहे. त्याच्या पुढचं चित्र दाखवतो ते अधिक गमतीशीर आहे. या चित्रावरती बरंचसं काही सोन्याचं काम केलेलं आहे आणि अशा प्रकारचं जे चित्र आहे हे अत्यंत रुबाबदार आहे. तुम्ही बघाल तर त्याच्या डोक्यावर छत्रचामर आहेत. हा वजीर आहे हा बादशाह वगैरे नाही आहे. ॲक्च्युली हा तोच रेहान इखलास खानच आहे. आणि असंच नंतरच्या काळातलं एक औरंगजेबाचंही चित्र आहे. या चित्राचं सिम्बॉलिझम असं आहे की हा जो इखलास खान आहे हा ह्या राज्याचा प्रमुख सूत्रधार आहे आणि आता याचाही वारू चौखूर उधळणार आहे आणि आदिलशाहीचं राज्य तो सगळीकडे मोठं करणार आहे असा या चित्राचा अर्थ आहे. यापैकी जे पहिलं चित्र मी तुम्हाला दाखवलं हे पहिलं चित्र जे आहे हे ऑक्सफर्ड इंग्लंडमधल्या ॲशमोलियन म्युझियममधलं हे चित्र आहे. आणि हे जे दुसरं चित्र आहे हे ग्वाल्हेरच्या एका खाजगी संग्रहालयातलं चित्र आहे परंतु ते 1931 सालापासून इंग्लंडमध्ये असलेलं हे चित्र आहे. तर असं ह्या फरमानाचं वैशिष्ट्य आहे. माझं वाचन झालेलं आहे. जर कोणाला काही विचारायचं असेल तर प्लीज विचार. बोला. मराठवाड्याचा भाग
हो 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 आलं लक्षात नाही. तो आय थिंक तो त्यांचा जो तह होता झालेला की निजामशाहीचा जो भाग आहे, निजामशाही जेव्हा संपली तो आदिलशाहीकडनं घेतलेला आहे, आदिलशाहीकडनं घेतलेला आहे त्यांनी जिंकून. काहीही असू शकेल. आता पुन्हा मनोजनी जे सांगितलं त्याच मुद्द्याकडे येतो. हे एकाच पोथीचे जे चार सिक्वेन्समध्ये लागलेले भाग होते त्याच्यावर त्याची ती बाजू उलटी केल्यानंतर त्याच्यावर जी तीन फरमानं आली ती तीन फरमानं ही आहेत. त्यामुळे आता ती सर्व फरमानं जेव्हा ते सगळं एकदा सगळं डिसायफर होईल तेव्हा आपल्या लक्षात येईल की जर का हे वंशपरंपरेने नाही आहे म्हणून ते डिस्कंटिन्यू केलं आहे का, किंवा अन्य कोणत्या कारणाने केलं आहे, किंवा काही जे काही त्याचं कारण असू शकेल ते ते म्हणजे असं इतक्या छोट्या सॅम्पल साईजवरती त्याच्यावरती कमेंट करणं योग्य होणार नाही. हो हां काय सांगायचं म्हणजे मला प्रश्न नाही, मुद्दा नाही कळला. हो एक मिनिट मनोज सांगेल. ॲक्च्युली गुरुप्रसादने ते मूळ पोथी पाहिली, मी पाहिली म्हणून सांगतो. तर असं आहे की त्यात सगळे कागद आहेत, सगळ्या रंगाचे आहेत, मेजॉरिटी हिरवेही आहेत. फक्त आता काही इतके पिवळे पडले आहेत की इतके खराब झाले आहेत की आता हिरवे पिवळे सांगणं अवघड आहे. पण ती फार जीर्ण झालेली आहे, त्याला मध्ये मध्ये वाळवीने खाल्लेलं आहे आणि ते सोडवतानासुद्धा फार काळजीपूर्वक त्याला सोडावं लागतं. त्यामुळे कदाचित ते फोटोग्राफी आणि लायटिंग आणि कॅमेरे जे आहेत ते इतके परिपूर्ण नसताना तर कलर दिसत नाही आहे. तर काही हिरवे त्याच्यात नक्कीच आहेत, पण एकच नक्की सांगता येईल की त्यात उत्तम दर्जाचा कागद वापरलेला आहे, तो अजूनही टिकून आहे म्हणून आपल्यापुढे ती पोचलेली आहे. तो कागद, तो जो कागद आहे तो निश्चितच फरमान लिहिण्यासाठीचाच कागद, त्याच योग्यतेचा कागद आहे तो. हा निखिल. हो नाही म्हणजे आता जेवढं काही आता हे तीन चार फरमानं जेवढ्यावर काही आता आम्ही काम करत होतो या पाक्षिक सभेसाठी तेवढ्या सॅम्पल साईजमध्ये तरी असं काही सापडलं नाही. परंतु जर सापडलं तर त्याच्यावरती पुढे सगळे कागद पाहून त्याच्यावरती निश्चित काहीतरी आपल्याला बोलता येईल. म्हणजे कारण तुलाही माहिती आहे, तू स्टॅटिस्टिक्सचा विद्यार्थी असल्यामुळे सॅम्पल साईज छोटा असेल तर फार कमेंट करता येणं करणे अन्यायकारक आहे त्या सगळ्या प्रोसेसवरती. मलिक रेहान नाही, हा रेहान इखलास खान आहे. ते काय आहे, त्यांची नावं पदव्या त्यांना दिलेले टायटल्स याच्याने ती कॉमन सारखी येत जातात ती, त्यामुळे असं वाटू शकतं. पण हा इखलास खान आहे, हा तो रेहान नाही. अजून काही प्रश्न आहे कोणाला? धन्यवाद. मी परागला विनंती करतो की त्यांनी त्याच्याकडे असलेलं फरमान वाचावं. धन्यवाद. नमस्कार. हे तिसरं फरमान आहे त्या ह्याच्यामधल्याच पोथीच्या ह्याच्यातलं सापडलेलं आणि याला फरमानाच्या खूप साऱ्या खुणा आहेत, कारण त्याचा जो वरचा भाग आहे हा बराचसा मोकळा सोडून वरती अगदी व्यवस्थित शिक्का मारलेला आहे आणि वरती सरखत पण लिहिलेलं आहे. हे हुअल खलील हे लिहिलेलं या फरमानात व्यवस्थित सापडतं. हुअल खलील, खलील म्हणजे मित्र आणि हुअल खलीलचं सरळ सरळ ट्रान्सलेशन ही इज फ्रेंड आणि ते देवाकडेच आहे की देव माझा मित्र आहे किंवा देव हा मित्र आहे याने सुरू होतं. खाली त्याचा इल्मुल केल्ला हा मुल्क अल्लाचा अर्थात आणि त्याच्या खाली नादलीचा शिक्का आहे त्याच्यावरती. हे फरमान जे सुरू होतं ते फरमाने हुमायूं शर्फे सुदूर याफ्त इज शर्फे सुदूर व इज वरूद याफ्त व जानेब हवालदारान कारकुनान व देसाईयान यांना ॲड्रेस केलेलं आहे. आता ह्याच्यापुढे जे येतं आहे तिथं ते मौजा जे आहे, आता हा मौजा हा जो घेतलेला आहे हा मौजे सकनते आलं आहे, पण आता इथं मौजाचं नॉर्मली नाव येतं म्हणजे गावाचं नाव येतं, पण इथं हा सकनते हा राहणार आहे रहिवाशी या दृष्टीने आलेला आहे.
पण इथं या सकनतेच्या नावाचं कुठला दुसरा गाव आहे का मी शोधायचा प्रयत्न केला, तर तसं काही अजून काही सापडलेलं नाही आहे. ह्याच्याशी मिळतं जुळतं नाव पण नाही सापडलेलं. मौजा सकनते आणि विलायत. विलायत म्हणजे त्याच्या बाजूचा भाग, त्या मौजाच्या त्या गावाच्या बाजूचा भाग. हा मेहरूसा आणके दरीनवाला गनीम लईम बकसत तखरीब ताबिनान खुद मुतवजे आन हुदूदस्त. आता हे जे आहे हे सॉर्ट ऑफ ताकिदीचं पत्र आहे किंवा हे खबरदारी घेण्यासाठीचं काढलेलं फरमान आहे. त्या मौजाच्या त्या गावाच्या आजूबाजूला जे राहणारे आहेत, गनीम लईम हा रिपिटेटिव शब्द आहे हे आपल्यासाठी वापरणार नाही. आता ही इट्सेल्फ थोडीशी ऑडिटी आहे की पटकन आदिलशाही फरमानांमध्ये गनीम लईम सापडत नाही, मुघल फरमानांमध्ये सापडतं, पण तो इथं वापरला गेलेला आहे. अर्थात हे शत्रूसाठी वापरलेले आहे. हे येऊन तिकडं खराब तखरीब हा म्हणजे खराब हे करतात, हे प्रॉब्लेम देतात त्या लोकांना, आणि त्याच्यासाठी त्यांनी एक शब्द त्याच्यासाठी पुढं त्यांनी जे ताकिदा दिलेले आहेत की मी बायत के म्हणजे आउट टू बी डन की रयाय नरहे व मस्किन असा शब्द आलेला आहे. आता हा सुद्धा गमतीचा शब्द आहे की त्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितले जी रयाया राहते जी लोकं राहतात त्याच्यामध्ये नरहे व मस्किन असा दिलेला आहे. आता हा नरे हा म्हणजे नर ही या अर्थाने आहे, हजार वेळेला तो त्याच अर्थाने मेजॉरिटी येतो अर्थात, पण इथं त्या कॉन्टेक्स्च्युअली जो नरहे म्हणजे होम ड्वेलर्स म्हणजे ज्यांची घरं आहेत त्या गावांमध्ये राहणाऱ्यांची जी घरं आहेत घरात राहणारे लोक, आणि मस्किन म्हणजे जे गरीब आहेत ज्यांना होमलेस आहेत, म्हणजे थोडक्यात की त्या राज्यातले जे राहणारे होते म्हणजे थोडक्यात ते घरात राहणारे आहेत होमलेस, म्हणजे कारण एका गावात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात म्हणजे अर्थात काही घरं राहतात काही येणारे असतात, तर हे त्यांच्यासाठी केलेलं आहे. मस्किन रा अज ऑन तरफ कुचा निदा म्हणजे त्यांना दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी, वजाई किल्लत म्हणजे ती पुढं किल्लतच कमतर आहे कमी असेल अशा ठिकाणी त्यांना, कारण त्यांना जे येऊन गनीम हे करणार प्रॉब्लेम करणार तिथं खराब करणार तर सगळ्या गोष्टींचा अभाव होणार किल्लत होणार अशा ठिकाणून त्यांना ऑन तरफ कुचा निदा बजाही किल्लत व हिसारहाई मुताईन बाशद. आता त्या ठिकाणी ज्यांना हलवाल तिथं किंवा तिथून जिन घेऊन जाल तिथं जो हिसार म्हणजे त्याचं फोर्टिफिकेशन्स व्यवस्थित करा ही पण सांगण्यात आलेलं आहे. व हम मुताहीन भाषण कि बे अनहा भाषत. आता हा नक्की शब्द लागत नाही आहे तिकडं, तो शब्द गेलेला आहे म्हणून तिथं क्वेश्चन मार्क आहे. व हमल तवानन बुर्द दर दरहा व जाई कल्ब जाई दहेन व आंचे दर हमल ऑन अजीज भाषत व तराज दहेन व आंचे अज आन थाना. म्हणजे तिथून जे पुढं त्यांना तिकडं हलवाल त्या ठिकाणी पुढं काय कराल जे तुम्ही तिकडचा थाना बांधाल तिकडं तुम्ही जे काही फोर्टिफिकेशन्स हे केलं म्हणजे हिसार म्हणजे त्याचा फोर्टिफिकेशन्स त्याचं केल्यानंतर तुम्ही तिकडं त्यावेळेला काय कराल त्याच्यामध्ये त्याच्या पुढं मागं कराल ह्याच्या पुढं त्यांनी सांग त्याची इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की तिकडं सोरा बस सोरा न शुदा. तिकडं जो सोरा म्हणजे दारू ह्याची अर्थात ती गनपावडर या अर्थाने ती जी गनपावडर आहे ती गनिमांच्या हातामध्ये लागू देऊ नका किंवा तिथं ठेवू नका. आणि आमा आणि बट म्हणजे समजा इनकेस जर लागली किंवा हे असं लागलं असेल की हलवणं कधी कधी कठीण असेल डिस्ट्रॉय करणं कठीण असेल आमा बट दस ते गनीम रसीदन न दहन म्हणजे त्यांच्या हातात लागू देऊ नका कुठल्याही परिस्थितीत. व गला व अजनास, गला म्हणजे धान्य, अजनास म्हणजे इतर जिन्नस अर्थात जिन्नसचं प्ल्युरलच आहे अजनास. गलाव अन्नास बद्दस ते आन्हा आमदन न गुजारन की ते काहीही प्रकारचं गनिमांच्या हाती लागू देऊ नका डिस्ट्रॉय करा तिथून हे त्यांना सांगण्यात आलेलं आहे. दरीन बाब, आता ह्या बाबतीची अर्थात लोकांना तिथून हलवा त्यांची काळजी घ्या आणि सगळ्या प्रकारची काळजी घ्या प्लस त्यांना हलवून तिथून तिथं फोर्टिफिकेशन झाल्यानंतर त्यांच्या शत्रूच्या हातात तुमच्या गोष्टी लागू देऊ नका अर्थात दिस इज व्हेरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बेसिक आहे पण हे अर्थात सांगितलेलं जरुरी ताकिदीचं पत्र आहे ताकिदीचंच फरमान निघालेलं आहे. दरीन बाब ताकीद बलीग आणि ताकीद बलीग व कदगन आजीम लाजीम दानिस्ता जर्रा अज हुकुम अशरफ सर बप उक्तंद व हुकुम जहान मताए रा व मसहूब नूर आलम सदरुद्दीन महालदारे रकाब फरस्तादे शुदा नकल गिरफ्ते असल बाज दहन व अमल दीगर निहान
बर हुक्मे फरमान अशरफ रवन तहरीर आता हे झाल्यावरती त्यांनी ताकीद दिल्यावरती की बाबा ही मोठी ताकीद दे बली म्हणजे मोठी मोठी ताकीद दिल्यानंतर ह्या हुकमाची जरा ही पायमल्ली करू नका त्याच्यासाठी ती त्यांनी पुढं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नूर आलम सदरुद्दीन जो महालदारे रेकाब होता त्याला हे पाठवून त्याची जी असल आहे ती असल पाठवून नकल बाज दहन म्हणजे ते नकल त्याच्याकडनं परत घ्या व अमल दिगर निघन म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळं काही करू नका. आणि ब हुकमे फरमान अशरफ रवन म्हणजे हे निघालेलं आहे तर कधी तर तहरीर फी आता फी अल फी अल ह्याच्यामध्ये तहरीर तहरीरन आहे ते ॲक्च्युली तहरीर फी तहरीरन म्हणजे लिहिलं गेलं कधी तर ह्याच्यात एक पुढं खूप सुंदर शब्द येतो आहे तो आहे मुंतसफ. आता ही नॉर्मली इथं कारण हे लिहिलं कधी गेलं हा पुढं शहर म्हणजे महिना अशा अर्थाने येतो मुंतसफ शहर येतो शहर इज महिना महिन्याच्या कुठल्या दिवशी लिहिलं गेलेलं आहे तर महिन्याच्या कुठल्या दिवसांना देताना काही दिवसांसाठीचे विशेष शब्द आहेत की पहिल्या दिवशी आले असेल तर त्याला गुर्रा म्हणतात शेवटच्या दिवशी आले असेल तर सल्ख म्हणतात. तर हे हा शब्द ह्याच्या आधी आम्हाला वाचण्यात आलेला नव्हता. मुंतसफ हा निस्फ म्हणजे हाफ ह्याच्या दृष्टीने आलेला आहे. सो हे आजच्या ह्याच्यामध्ये कारण हे डिक्शनरीजमध्ये सापडलं नाही पण कॉन्टेक्स्च्युअली दिस इज ऑन द एक्झॅक्टली ऑन द मिड डे सो 15 तारखेला कारण त्यांचा 30 दिवसांचा महिना असतो सो 15व्या दिवशी निघालेलं फरमान आहे. तर हे एक नवीन अशी गोष्ट आलेली आहे ही साधारणतः ह्या आदिलशाही फरमानांमध्ये अशी येत नाही तिथं सरळ सरळ दिवसाचा उल्लेख येतो आणि तारखेचा शहर आता जिल्काचा आणि 1045 म्हणजे 1635 निघालेलं हे फरमान आहे. ह्याच्यामध्ये आता एक पुढची म्हणजे पुढचं एक आपण विचार करूया की ह्याच्यामध्ये आतापर्यंत सगळ्यांचं ऐकलेलं आहे आपण की शिक्का जो येतो आहे तो नाद अलीचा शिक्का आहे. काय एक्झॅक्टली आता त्याला नाद अलीचा शिक्का म्हणायची परंपरा आहे आम्हीही तसंच म्हणत आलो आहे की शिक्का नाद अलीचा आहे त्याची अतिशय विशिष्ट रचना आहे तो पटकन दिसतो आणि पटकन एका मिनटात कळतं की हा बाबा आदिलशाहीचा शिक्का आहे. पण हा शिक्का नक्की काय आहे किंवा या शिक्क्याचं वेगळं काय असं महत्त्व आहे हा तो शिक्का आहे जो थोडासा आम्हाला अजून जास्त चांगला सापडला आणि थोडासा आम्ही तो मोठा घेतला आहे. आता गंमत अशी आहे की हा अलीचा शिक्का आहे अली मोहम्मदाचं जावई आणि चौथा खलीफा अलीला ह्या अलीला ॲड्रेस करताना मौला अली कारण अली हे तसं कॉमन नाव आहे म्हणून मौला अली म्हणायची पद्धत आहे. आपण ही तीच ठेवूया की जेणेकरून ते मौला अली हे कळायला सोपं जाईल की हा अली म्हणजे तो अली आहे. तर ह्या अलीसाठीचा हा शिक्का आहे हा शिया लोकांचा शिक्का आहे आणि ह्या शिक्क्यामध्ये आता एक अर्थात हा अरबी आहे आणि आमचं अरबी तेवढं क्लीन नाही आहे पण हा नाद अलियान मजाहिरुल अजाईब ताजिदुल अवनाक फीउल नवाईब कुल हमी व गमी सयंजली बुलायतक. आता ह्याचा बेसिकली जो अर्थ असतो तो अगदी सोपा आहे. ही नाद अलीची दुआ आहे शिया लोकांमध्ये अतिशय वापरली जाते आणि अर्थात ती दुआ असल्यामुळे ती अलीला मदतीसाठी हाक मारते मदतीसाठी की अली हा सगळ्या अजाईब सगळ्या ह्याचं ही इज वंडरस तो इफेक्टिव्ह आहे आणि तो तुमच्या सगळ्या दुःखांचा कष्टांचा न्यायनाट करणारा आहे म्हणून त्याला बोलवायचं. आता ह्या शिक्क्याला ह्या नाद अलीला अर्थात ही नाद अलीची दुआ बऱ्यापैकी मोठी आहे पण मोटिफ म्हणून हा वापरला जातो. ह्याला नाद अली सघीर असं म्हणतात. तर सघीर म्हणजे छोटा कबीर इज मोठा सघीर इज छोटा. आपण ज्या भागात राहतो इंडियन सबकॉन्टिनेंटला ते बर्रे सघीर असंच म्हणतात की छोटं या अर्थाने. गंमत अशी आहे की नाद अलीच्या दुआमध्ये साधारणतः मोहम्मदाचा अल्लाचा आणि मोहम्मदाचा म्हणजे बुलायतकच्या आधी अल्लाह आणि मोहम्मदाचा आज उल्लेख करतात पण या शिक्क्यांमध्ये तो उल्लेख नाही आहे. सो हा सघीरपेक्षाही छोटा आहे असा झाला येतो त्याच्यावाले आणि अर्थात शेवटी या अली या अली या अली असे 3 वेळेला आहेत. आता इथं गंमत अशी झालेली की तो या अली हा मराठीतला या म्हणावा का पण तो अर्थात अरबीतला या आहे या म्हणजे हेल्पसाठी पुकारणं म्हणून तो या अली हा शिक्का येतो. हा शिक्का एक तर 2 गोष्टी सांगतो की ते शियाईट डायनेस्टी होती ऑफकोर्स 100% आणि ती व्हेरी पंक्च्युअल होती त्या बाबतीमध्ये कारण हा शिक्का बऱ्याच ठिकाणी वापरला गेला आहे आणि रिपिटेटिव्हली झालेला आहे. तो एक जनरलमध्ये हा छोटासा
नादलीचा शिक्का होता की तो कळावा म्हणून त्याच्यात घेण्यात आलेला आहे. इथं माझं वाचन संपलेलं आहे. अजून काहीच्यावर काही प्रश्न असतील तर वेलकम. नाही, अनफॉर्च्युनेटली ते कोणाला इश्यू केले म्हणजे ते कोणाला ॲड्रेस केलेलं आहे हे हवालदारान कारकुनान देसाईयान यांना केलेलं आहे, पण ते मौजा कुठला आहे हा मौजा कळत नाही आहे. अर्थात ते त्यांना ॲड्रेस केलेलं आहे, जनरलाइज ॲड्रेस आहे. कुठं नाही, नावच नाही आहे त्याचं. म्हणजे ते असेल नाव जर साईडला कट झालं, कारण बराचसा डाव्या हाताचा जो भाग दिसतो आहे त्याचा तो बराचसा त्या ठिकाणी नाव असू शकतं, किंवा उजव्या साईडला अगदी मौजाच्या अलीकडे असू शकतं. ते कटच झालेलं आहे. म्हणून तो पर्टिक्युलरली एका माणसाला ॲड्रेस केला आहे का? नाही. याच्या शेवटी फक्त त्या सदरुद्दीनचा हवाला येतो, बस त्याचं नाव येतं, पण त्याला ॲड्रेस नाही आहे. हे जनरलाइज ॲड्रेस केलेलं आहे आणि अर्थात ते ताकिदीचं म्हणूनच आहे. आणि एक ॲडमिनिस्ट्रेटिव्हनी एखाद्या गोष्टीचा जेव्हा शत्रू हमला करतो आहे तर तिकडच्या ना फोर्टिफिकेशन्स मे बी तिकडं पुढच्या लढाईसाठीचे त्यांचे जे आसार असतील तर त्यांनी तिकडची रयाया त्यांनी तिथून काढून घेतलेली आहे, किंवा रयाना काढून घ्या असं सांगण्यात आलेलं आहे. आणि आपल्याकडचा हाती लागू देऊ नका. पण दिस इज कन्फर्मेशन की ते तेवढं दिलेलं इश्यू केलेलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फरमान आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये कोणाला अर्थात काही कोणाला इनाम नसल्यामुळे ते वंशपरंपरा किंवा हे हा प्रश्न त्याच्यात येत नाही. नाही, ते पण नाही आलं. ह्याच्या पुढचे जर का आपले अजून पुढं लागलेले असतील तर मग येस त्याचा रेफरन्स लागू शकतो, कारण तिथं एखाद्या वेळेस परत ते ताकीद आणि मग मौज्याचं नाव क्लिअरली येऊ शकतं. ते आम्ही जर शोधतोच आहे, मिळालं तर ते पटकन, कारण काय दॅट विल ऑल्सो ते पण एक चांगलं इंटरेस्टिंग होणार आहे की कुठल्या दृष्टीने करतायत का. एक जनरलाइज हे होतं हे सुद्धा आपण तेव्हा व्यवस्थित सांगू. म्हणून आता मी सांगू शकत नाही की ते जनरलाइज्ड आहे का ते पर्टिक्युलरली लढाईच्या जवळपास घेतलेलं आहे. ते आहे ती तारीख आहे, फक्त त्यांचा जो दिवसाचा ते घेतलेलं आहे ते मुंतसफ हे जे हे वापरलेलं आहे. सो त्याच्यामुळे जवळपास कळू शकेल की आपल्याला त्याच्या जवळपास कुठे येते. अर्थात सरांचं आता प्रश्न नसतील तर पुढं मी पुढच्या याच्यासाठी गुरुप्रसादलाच जायचं. हां सॉरी सॉरी दिसला नाही, बोला. नाही, कारण ती जर लढाईच्या तोंडावरती आहे, एक तर गनिम लई मिळून त्रास देत होते आणि तखरी म्हणजे खराब करत होते एवढं नक्की आहे. नाही, तसं पण म्हणता येणार नाही की लढाईचा मौसम आहे. हे जवळ आहे, कारण त्याच्यामध्ये हदूदचा प्रश्न येतो, म्हणजे हद्दीच्या जवळचा येतो आहे. सर दुश्मन म्हणजे शत्रूच्या जवळची जी हद्दीच्या जवळच्या गावांसाठी सुद्धा हे इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे एक जनरलाइज इन्फॉर्मेटिव्हसुद्धा असू शकतं असं आहे, कारण त्यात तसा डायरेक्ट उल्लेख येत नाही आहे. पण अर्थात ते 10-35 जिल्ह्यामुळे त्याची ट्रेसेबिलिटी अजून अर्थात वाढलेली आहे. सो येस, त्याच्यावरचं आलेलं आपण पुढच्या ह्याच्यात घेऊन सांगूच. नाही तसं काही नाही, ते पूर्ण काही हेचसाठी म्हणून दिलेलं नाही, कारण त्याच्या पुढे त्यांनी क्लिअरली सांगितलं की रसद गल्ला जो आहे स्वराबिरा तो तू हाती पडू देऊ नका शत्रूंच्या. सो शत्रू येऊन तिकडं खराबी करून लुटून पण नेत असणार आहेत, आणि अर्थात ते तसं होतंच, म्हणून त्याच्यासाठी दिलेली गोष्ट आहे. तर तो मौजा गेल्यामुळे आपल्याला अजून पिन पॉईंट करता येत नाही आहे, तसं थोडंसं वेग राहतं आहे त्या बाबतीमध्ये. पण पुढचे अजून अर्थात त्याच्यात आहेत, तर तो मिळाले त्याच्यावरती नक्कीच सांगणं, म्हणजे पुढची सभा घेऊन त्याच्यावरती होणारच ते. सो आता प्रश्न नसतील तर मग गुरुप्रसादला मी देतो पुढे. धन्यवाद. फरक धन्यवाद. एक गोष्ट फक्त मग अशी बोलताना छोटीशी सांगायची राहून गेली. आपण जर बघत असाल तर सगळे लोक म्हणजे महेश तेंडुलकर सर, मनोज, गुरुप्रसाद, मी किंवा पराग, आम्ही सगळे आम्ही बोलताना दर हाशिये असं म्हणतो आम्ही. सगळे जे रिमार्क्स आहेत कुणाच्या रेफरन्सनी कुणाच्या परवानगीनी काय दिलं, तर कागदाचे दोन भाग त्यांनी केलेले असतात. एक भाग असतो हाशिया, म्हणजे ज्याला आजच्या भाषेत सर समास म्हणता येईल, मार्जिन, आणि दुसरा भाग असतो तो हौजा. त्या हौजामध्ये मूळ मजकूर लिहिलेला असतो फरमानाचा सगळा, आणि जे रिमार्क्स असतात ते त्या हाशियामध्ये लिहिलेले असतात. असं एक फक्त त्या फरमान लेखनातली एक छोटीशी गोष्ट
सांगायची माझ्याकडनं राहून गेली होती ती मी क्लिअर करतो. आणि मला वाटतं वाचनही सगळ्यांचं झालेलं आहे आणि प्रश्नही मला वाटतं सगळ्यांचे झालेले आहेत. मी आजच्या सभेचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहासकार शिवचरित्रकार म्हेंदळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्ही काय वाचलं आम्हाला ते खरंच नक्की कळलं आहे का हेही सांगावं आणि त्या अनुषंगाने आम्हाला मार्गदर्शनही करावं. म्हेंदळे सर, प्रथम शेवटच्या फरमानाबद्दल सांगतो. 1635-36 मुघलांची शहाजीराजे आणि आदिलशाही या दोघांविरुद्ध स्वारी चालू होती. स्वारीचं कारण असं होतं की शहाजीराजे निजामशाहीचं पुनरुज्जीवन व्हावं म्हणून त्यांनी निजामशाही घराण्यातलं एक मूल गादीवर बसवलं होतं. शहादुर्ग म्हणतात, पेमदुर्ग नाव होतं त्याचं. आणि ते राज्य चालवत होते आणि त्यांना आदिलशाही मदत करत होती. आणि आदिलशाहीनं शहाजीराजांना मदत करू नये म्हणून मुघलांनी आदिलशाहीवर आदिलशाही मुलखात लूट चालू केली होती. तर अशी बरीच शक्यता आहे की त्यावेळेचं हे फरमान आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शत्रूची जेव्हा आपल्याकडे स्वारी येते तेव्हा आपली मालमत्ता जी असेल आपल्या मुलखातली मालमत्ता ती शत्रूच्या हाती लागू नये असं कोणालाही वाटतंच. मग तो प्रजावत्सल राजा असो किंवा प्रजावत्सल नसो. अशाच प्रकारचं शिवाजी महाराजांचं पण पत्र आहे. सगळ्यांना आठवत असेल, खूप लोकांना, राजवाडे खंड 15 छापलेलं आहे. मला वाटतं सर्जेराव जेधानं पाठवलं आहे, मला आत्ता नक्की आठवत नाही असं कोणाला पाठवलं आहे. त्याच्यामध्येही लोकांना हलवा असं सांगितलं आहे. दोनमध्ये फरक असा आहे की त्याच्यात प्रजावात्सल्य जास्त दिसून येते. मी तपशिलात जात नाही, आपण अवश्य ते पहा. कारण त्याच्यात असं लिहिलं आहे की जर तुम्ही ही कामगिरी नीट पार पाडली नाहीत आणि प्रजेचे काही लोक जर शत्रूच्या हाती सापडले तर त्याचे पाप तुमचे माथा बैसेल. त्याच्यात प्रजावत्सलता दिसते, ती याच्यात नाही आहे. ह्या दोनमध्ये थोडासा फरक आहे. तिसरी गोष्ट अशी की पहिल्या फरमानात जसा शूरसन नव्हता तसा याही फरमानात नाही आहे. आणि याचं कारण असं आहे की शूरसन शेतीशी संबंधित आहे. पूर्वी तो शिवकाला 24 चालू व्हायचा, आता साधारण 7 चालू होईल. आता वापरातच नाही आहे त्यामुळं तो प्रश्न नाही आहे. तो शेतीशी संबंधित असल्यामुळं ज्याला जहागिरी असतात किंवा इनामं असतात अशा फरमानांमध्ये शूरसन येतोच येतो आणि शिवाय शेवटी हिजरी सन पण येतो. ज्यांचा संबंध शेतीशी नाही अशी जी फरमानं आहेत त्यांच्यावर शूरसन आलाच पाहिजे असं नाही. पण कधीकधी सवयीनं ते कारकून त्याच्यावरही शूरसन लिहितात, नाहीच लिहित असं नाही, पण त्याच्यावर तो आवश्यक नाही आहे. आता शेवटच्या फरमानावर शूरसन नाही आहे, ते स्वाभाविक आहे की त्याचा शेतीशी काही संबंध नाही आहे. म्हणजे शेतीपासून गव्हर्नमेंटला जो कर मिळतो त्याच्याशी काही संबंध नाही आहे. तसंच पहिल्या फरमानाच्या बाबतीत आहे. डॉक्टर श्रीनंद बापट यांनी जी शंका उपस्थित केली ती बरोबर वाटते. मला स्वतःला असं काही वाटत नाही या फरमानांविषयी काही संशय आहे असं काही वाटत नाही. पण एक गोष्ट मात्र आश्चर्याची वाटते, आश्चर्य वाटतंय फक्त, फरमानांच्या खरेपणाबद्दल मला शंका नाही आहे की इतक्या थोड्या अवधीत ही या फरमानं त्यांनी पोथीकरता वापरली. आणि आता असं आहे की वंशपरंपरा जरी नसलं तरी तुमचं BA सर्टिफिकेट असलं, MA सर्टिफिकेट असलं तर तुम्ही ते लगेच काही टाकून देत नाही. आता तरी देखील ही फार थोड्या अवधीत, मी जी वर्ष मोजली नाहीत, मी मला वाटतं डॉक्टर बापटांनी मोजले असतील 18 का, तर त्या मानाने मला असं वाटतं की इतक्या थोड्या अवधीत ही पोथीकरता वापरली गेला कागद याचं फक्त मला आश्चर्य वाटतं आहे, बाकी काही नाही. मला संशय नाही त्यांच्या खरेपणाबद्दल, मला आश्चर्य वाटतं आहे. आता पोथी महत्त्वाची आहे का फरमानं महत्त्वाची आहेत? हे श्रीनंद बापटांना पोथी महत्त्वाची वाटणार कारण ते संस्कृत स्कॉलर आहेत आणि जे फारसीचे अभ्यासक आहेत त्यांना कदा असं असू शकतं. दोन्ही महत्त्वाचं आहे असंही म्हणता येईल. शेवटची एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. मला कधी असं वाटलं नव्हतं आयुष्यात की 4 लोक फरमानं 4 फरमानं एका सभेत वाचली जातील. मी तर असं कधी दृश्य पाहिलं नव्हतं आणि मला कधी वाटलंही नव्हतं असं कधी घडेल. आणि समोरसुद्धा श्रोत्यांमध्ये सुद्धा निदान 4-5 लोक तरी असे होते मला माहिती आहे की ज्यांना फारसी येतं.
ही मोठी समाधानाची गोष्ट आहे आणि ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जसं अभ्यासकांचं महत्त्व आहे तसंच आपल्या कार्यकारी मंडळाचंही महत्त्व आहे की त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली. म्हणजे अलीकडे सगळ्यांना माहिती असेल आता कदाचित वार्षिक अहवालात आलं पण असेल की जे अखबार आहेत जे मला आयुष्यात असं वाटलं नव्हतं की मला कधी अखबार बघायला मिळेल ते अखबार मंडळांनी भरपूर पैसे खर्च करून अखबार मिळवले आणि आता म्हणजे फार थोडा काळ आहे की लोक इथं अखबारही वाचायला लागतील सर्रास आणि याच्याबद्दल जसं वाचणाऱ्यांचं कौतुक आहे तसं कार्यकारी मंडळाचं पण आहे तेव्हा त्यांचे आभार मानले पाहिजेत. ते मानतो आणि मला वाटतं सभा संपली असं सांग. सर खूप खूप धन्यवाद. काही गोष्टी घडण्यामागे ना खूप काही अदृश्य शक्ती असतात. त्यातली एक सगळ्यात मोठी अदृश्य आमच्या मंडळाची सुपर पॉवर म्हणजे सर, म्हणजे खरं लिटरली सुपर पॉवर म्हणजे अजिबात काही एक शब्द एक्झॅजरेट करत नाही आहे मी. आपण सभेच्या शेवटाकडे आलेले आहोत. भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे कोषाध्यक्ष प्राचार्य नंदकुमार निकम सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मी संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर बी डी कुलकर्णी सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावेत. मंडळाच्या सर्व घटकांच्या वतीने मंडळाचा प्रभारी म्हणून मी प्रथमतः आपल्या सर्वांचे आभार मानतो. मला विशेष आनंद होतो आहे की मंडळाचे आमचे अतिशय जवळचे ज्येष्ठ संशोधक ज्यांना आम्ही मैत्रीपूर्ण पद्धतीने भीष्माचार्य म्हणतो ते आमचे मित्र रेंदळे सरांनी आज समाधान व्यक्त केलं. शक्यतो त्यांच्याकडनं अशा प्रकारची पावती मिळणं हे दुर्मिळ आहे. त्यांनी खरोखर मनापासनं आज मंडळाच्या असणाऱ्या या तरुण संशोधक माझे मित्र पिंपळखरे, मनोज दाणी, तेंडुलकर आणि गुरुप्रसाद कानिटकर यांनी जी धडपड केली, शिकण्याकरता धडपड केली, त्याच्याबद्दल त्यांनी जे कौतुक केलं ते कौतुक ते तर कौतुकाला पात्र आहेच, परंतु त्यांच्या कुंडलीचा खऱ्या अर्थाने आज धनाढ्य योग आहे. कौतुक पण करतं हे जास्त महत्वाचं आहे, कौतुक तर काय खोटं पण करता येत. पण तसं न करता सरांनी आज मनापासून मंडळाला शुभेच्छा दिल्या. ही जबाबदारी सरांनी आम्हाला विश्वासाने टाकली होती ती किंचित स्वरूपात, अल्प स्वरूपात, अत्यंत छोट्या स्वरूपात सार्थ झालेली आहे असं मला वाटतं. सरांनी अखबारांचा उल्लेख केला. ज्यावेळा मला पहिल्यांदा प्रदीप दादांनी सांगितलं की आपण असे अखबार विकत घेतलेले एवढे पैसे दिलेले आहे, त्यावेळा मी त्यांना असं म्हणालो की दादा मंडळाचे पैसे खर्च झाले पण मंडळ श्रीमंत झालं. खऱ्या अर्थाने मंडळ श्रीमंत झालं कारण हीच आपली श्रीमंती आहे. इमारती उत्तम असणे, रंगरंगोटी करणे, सगळ्या नवीन प्रकारच्या व्यवस्था असणे हे बाह्य स्वरूप आहे, पण अंतरंग जे आहे ते अंतरंग आपण गेल्या 100 वर्षात तसंच टिकवलेलं आहे हा एक आपलाही या ठिकाणी असणारा महत्त्वाचा भाग आहे. एक काळ असा होता आणि पुन्हा तो तसा येईल की अलीगढ युनिव्हर्सिटी, देवबंद युनिव्हर्सिटीमध्ये फारसीचा एखादा शब्द आढळला तर तो विचारण्याकरता खऱ्याकडे ते प्राध्यापक त्यावेळी संपर्क साधत आणि असं म्हणत फारसी का शिवाजी तो पुन्हा मे बैठा आहे. गह खऱ्यांच्या विषयी हे वाक्य होतं की फारसी का शिवाजी तो पुन्हा मे बैठा आहे. मला वाटतं भविष्य काळामध्ये हे सगळे शिवाजी होत अशी मी परमेश्वराकडे मंडळाचे असणारे पदाधिकारी खजिनदार नंदकुमार निकम, त्यानंतर अनुराधाताई कुलकर्णी आणि मंडळावर निस्सीम प्रेम करणारे आमचे गुरुतुल्य मित्र गजाननजी बेंदळे या सगळ्यांचं मी अतिशय मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. मंडळाची तरुण पिढी पुढे येते, आमचे राजेंद्र उभे बसलेले आहेत, एक संपूर्ण 90 मुलांना ते आज मुलीचं शिक्षण देत आहेत, फारसीचे शिक्षण इथे होत आहे. म्हणजे संशोधनाकरता आवश्यक असणारी आयुधं आम्ही तयार करतो. संशोधन करणं फार हल्ली सोपं झालेलं आहे. हल्ली खूप संशोधक आहेत, त्याबद्दल वादच नाही. म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये तुम्ही हाक दिली तर 10-5 संशोधक नक्की तुम्हाला दिसतील. कारण एक मी मागेही म्हटलं होतं की एक पेपर वाचला की तो अभ्यासक होतो,
दोन पेपर वाचले की तू संशोधक होतो आणि तीन पेपर वाचले की तू ज्येष्ठ संशोधक. अशा प्रकारच्या कालखंडामध्ये आपण असताना अत्यंत बेसिक काम करणारी मंडळी या ठिकाणी आहे. हे खऱ्या अर्थाने बावनशी सोनं आहे आणि याचीच निर्मिती मंडळ करतो आहोत. आपले सर्वांचे आशीर्वाद आहेत, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. ह्या मंडळाला अशाच मिळाव्यात, अशाच राहू आणि ज्ञानाची इतिहासाच्या ज्ञानाची भरभराट आमच्याकडनं हो ही सदिच्छा मी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. आणि यानंतर हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. आपण सर्वजण आला, त्याबद्दल धन्यवाद.